महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीची प्रायोजक आहे श्रीगणो बडेवलपरस। तामसा ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार चालू असताना सदरील या प्रकरणाची माहिती मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी करण्यात आली होती। तामसा येथील मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या समोरील रिकामी जागा ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकांच्या नावे करून नमुना नंबर 8 करून दिली आहे। या विषयावर मातंग समाजातील काही कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकांना आणि सरपंच यांना वारंवार सूचना देऊन देखील, परंतु ग्रामसेवक आणि संबंधित मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना सांगितले की ग्रामपंचायतीची मालकीची जागा आहे, आम्ही कोणाला देऊ अथवा न देईल, पण हलक्या जातीच्या मांगाच्या लोकांना अजिबात देणार नाही, ग्रामसेवक आणि सदस्य यांनी सांगितले। यावरून तामसा येथील मातंग समाज बांधवांनी माघार घेतली। 1 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले होते, त्यावेळी ग्रामसेवक यांना बोलवण्यात आले होते, परंतु ग्रामसेवक हे हजर नसल्याने येऊ शकले नाही। त्यामुळे दिनांक 4/8/2021 रोजी ग्रामपंचायतच्या आवारात पुष्पहार घालून ग्रामसेवक यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला होता। त्या सत्काराचा त्यांनी गैरसमज करून आणि त्यांनी खोटा गुन्हा 353 दाखल करून तुम्हाला अटकवितो अशी धमकी देऊन समाज बांधवांच्या विरोधात तक्रार दाखल केली। सदरील तामसा ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केला, त्याची चौकशी करण्यात यावी आणि ज्या जातीवादी लोकांच्या नावाने प्लॉट लावले त्यांची चौकशी करून अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा आणि ग्रामसेवक आनंद शेळके यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष राजूभाऊ गायकवाड यांनी दिला आहे। यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी संतोष बनसोडे, प्रशांत महाजन, विकास गाडेकर, गंगाधर गायकवाड, विकास मनपुरे, प्रदीप तपासकर, पप्पू जळके, तानाजी गाडेकर, परमेश्वर गाडेकर, परमेश्वर भालेराव, श्याम बनसोडे, मच्छिंद्र बनसोडे, बालाजी बनसोडे, राजू सूर्यवंशी, अभिजित बनसोडे, अमोल गाडेकर, बाबाराव बनसोडे आदी जणांनी तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे निवेदन देऊन सादर केले आहे। साहेब, आपण या ठिकाणी निवेदन दिलं आहे, आपल्या मागण्या काय आहेत? सर, निवेदन द्यायचं म्हटलं तर मातंग समाजाच्या पूर्णते भावना दुखावल्या आहेत। म्हणजेच तामसा ग्रामपंचायत समोरील जे अन्नाभाऊसाठीची सभागृह जागा होती त्या ठिकाणी संबंधित ग्रामसेवक आनंद शेळके यांनी काय केलं आहे, त्या ठिकाणी संबंधित जागा जी आहे सदस्यांच्या नावे करून नमुना नंबर 8 लावला आहे। तर त्या ठिकाणी काही कार्यकर्ते त्यांना सांगायला गेले असते, बाबा हे समाजाची जागा आहे, तुम्ही त्यांना देऊ नका, तर तुमच्या खालच्या जातीला मी जागा देणार नाही, देईल नाही तर ते माझ्या मनावर राहील, अशी भाषा करणाऱ्या ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी। जे काल ग्रामसेवकांनी आमच्या कार्यकर्त्यावर लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते व काही इतर संघटनेचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर जे 353 खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्या खोट्या गुन्ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। या ठिकाणी मला त्या ग्रामसेवकाला एकच सांगायचं आहे, तू सरकारी अधिकारी असला तू काही करू शकत नाहीत, जर मातंग समाज सर्व एका जागी आला ना, तुला खाली खुर्चीच्या खाली बसवायची आमच्यामध्ये ताकद पण आहे, आम्ही एका हिशोबाने अधिकाऱ्याचा मान सन्मान पण करतो, त्या ठिकाणी तुझा पण मान सन्मान केला होता, पण तू त्याचा गैरवापर केला आहे, तुला हार घातला त्यावेळेस तू त्याचा गैरवापर करून मनामध्ये राग धरून आमच्या अधिकाऱ्या आमच्या पदाधिकाऱ्यावर जे खोटा गुन्हा दाखल केला, आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्याला तात्काळ न्याय मिळावा, अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये नव्हतं हिमायतनगर तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आमच्या सर्व तालुका कमिटीच्या वतीनं आमचे संतोष बनसोडे साहेब, जिल्हा अध्यक्ष प्रदीपभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष बालाजीभाऊ बनसोडे व विकास मनपुरे साहेब यांच्या आम्ही सर्व मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलं आहे, लवकरात लवकर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, हे माझी एवढी विनंती आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी राजू गायकवाड, नांदेड। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।